ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उपायुक्तांनी कांद्याचा टेम्पो जप्त केल्याचा निषेध, सदाभाऊंनी ऑफिस समोर बसून केली कांदा विक्री। उपायुक्त माधव जगताप यांनी कांद्याचा टेम्पो जप्त केल्याच्या निषेधार्थ भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या ऑफिस समोर बसून कांदा विक्री केली। दम असेल तर कारवाई करावी असा इशाराही दिलाय। ज्या माझ्या बार्शी तालुक्यातील शेतकरी रमेश आरगडे यांचा विक्री करत असलेला कांद्याचा टेम्पो जप्त करून त्यांच्यावर 40,000 दंड लावला, अशा मग्रूर आणि दलालधारी उपायुक्त माधव जगताप यांच्या ऑफिसच्या समोर बसून 10 किलो रुपयाने कांदा विकला आणि त्याला आव्हान केलं की अरे तुझ्यात दम असेल तर खाली ये आणि आम्ही शेतकरी येथे रस्त्यावर करत असलेली कांदा विक्री रोखून दाखव असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला। ते बार्शी तालुक्यातला कावडे गावचा शेतकरी रमेश आरगे नावाचा अरे यार है बाबा तुम्हें दोन शेतकरी कांदा विकायला आम्ही शहरामध्ये आले आणि इंडिया मध्या आय खाऊ जनतेच्या करावर पोचलेला माजलेला महादेव जगताप नावाचा अधिकारी त्या अधिकाऱ्याने कांदा जप्त केलेला। कांदा हा जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात येतो। जीवनावश्यक याचा अर्थ की ती वस्तू प्रत्येकाला मिळाली पाहिजे, त्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही अशा यादीमध्ये आपला कांदा आहे। आणि मग जर माणसाला ती वस्तू मिळाली नाही तर माणूस मरणार आहे। ती वस्तू कायद्यानं जप्त करता येत नाही, परंतु कांदा विकला तर त्याचं होतील 40-15-16 हजार आणि त्या बिचाऱ्याला दंड केलाय 40,000। मला वाटतंय आज किती दिवस झालं गाडी आणून, 10 दिवस झालं तो पिकअप गाडी काय 10 दिवस 10 दिवसाचं वाहन किती झालं? प्रश्न ह्या दोन शेतकऱ्याचा नाही, प्रश्न राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचा आहे। रमेश आरगे यांची गाडी आज जप्त झाली, उद्या तुमची होणार आहे। अरे माझ्या बापानं लावलेला कांदा मी विकायला शहरामध्ये घेऊन आलो, म्हणजे मी काय गांजा घेऊन आलो नाही, मी काय देशी दारू घेऊन आलो नाही, मी काय अफू घेऊन आलो नाही। या माझ्या जगता आपली औलाद रोज सकाळी कांदा खातोया, तोच कांदा जर हा बैमान जप्त करणार असेल तर या बैमानाच्या खांद्यावर लाद घालायला आपण आलोया मात्र आपण विसरणार। या बैमानाला आपण जाब विचारायला होतो। सरकारचे हे लाडावलेले जावई अधिकारी ही वरू महिला आहेत, या वरू महिलांना खेचणार आहे का नाही तुम्ही? या वरू महिलांना त्या शेतकऱ्यावर तुम्ही दरोडा टाकणार आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांचं घर लुटणाऱ्यांना तुम्ही संरक्षण देणार आहे का? हा जवाब विचारायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत, कारण शेतकऱ्याला त्याचा माल कुठेही विकण्याचा अधिकार या राज्यातल्या शेतकऱ्याला माझ्याकडून आला पाहिजे। कधी तुम्ही आमचं खाऊ खाऊ नका, तुम्ही आमची ज्वारी खाऊ नका, तुम्ही आमचं साखर खाऊ नका, तुम्ही आमचा कांदा खाऊ नका, तुम्ही आमची मिरची पूड खाऊ नका। माझ्या बाच्या शेतात पिकतंय त्याला हराम फरार हात लावू नका। आम्ही शहरामध्ये आला आम्ही येत नाही शहरामध्ये, नाही येत आम्ही शहरामध्ये हे सांगायला आपण इथं आलो। आयुक्त असतील, अधिकारी असतील, पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही शेतकऱ्याची लेकर आहे,
बाप तिकडे आत्महत्या करतोया, येतो सलमान फिरतोया, त्या बापाला वाचवायला तुमच्या आम्ही इथं आलोया। आमच्या गुन्हा घालायचा असला घाला, पण पहिल्यांदा बापाला वाचवा। त्या आयुक्ताला सांगा, गावगड्यातली शेता भातातली शेतकरी माणसं तुझ्या दारात न्याय मागायला आलेली आहे, त्याला पहिला निरोपतो। आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। भले आम्हाला इतर हवं लागलं तरी चालेल, पण इथं आम्ही हलणार। कार्यकर्त्यांनी ज्याला बोलायचं दोन दोन मिनिटं चार चार मिनिटं शिस्तीनं बोलायचं। त्याच्यानंतर आपण तीन चार भाषण विभाग वाईज होते। पहिल्यांदा महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून सुहास पाटील बोलते, त्याच्यानंतर मराठवाड्यातनं एक जण बोलेल, विदर्भातनं एक बोलेल, आणि महिलांच्या मध्ये दोन तीन महिला बोलतील, महिला आघाडी अध्यक्ष आणि इतर बोलतील पाच दहा पाच दहा मिनिटं। आणि त्याच्यानंतर आपण कांदा ही दोन कृती घेऊन आलो, शिवला नाही, त्याच्या नाकाव खिचून खिचून त्याच्या नाकाव कांदा इथं विकायचा आहे, आणि त्याला सांगायचं आहे भडव्या तमाशे पण आत या आता पारडं जप्त करायला आम्ही कांदा जप्त करायला। नाकाव खिचून इथं नगरपालिकेच्या समोर कांदा विकायला बसायचा। अरे तू एका एका शेतकऱ्याला गाठून जप्त करतो, बघू तुझ्यात काय ताकद आहे। आम्ही सुद्धा काळ्या मातीतली रांगडी शेतकऱ्याची अवलाद बघू एक, कारण हा संघर्ष कधी ना कधी आपल्याला करावा लागणारच होता। मी म्हणे काही घोषणा नाही, शेतमाल आमच्या बापाचा